14 तारखेला ही संचारबंदी संपणार होती, परंतु आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या संचारबंदीची मुदत ही 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही काही निर्णय घेत आहोत. पहिला निर्णय आम्ही असा घेत आहोत की इयत्ता 9वी व इयत्ता 11वीच्या दुसऱ्या सत्रामधली परीक्षा न घेता पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चाचण्या, त्याची प्रात्यक्षिके व अंतर्गत मूल्यमापन करून त्यांचं वर्गोन्नती म्हणजे पुढच्या वर्षामध्ये निवेदना पाठवण्यासंदर्भामधला निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त दुसरा निर्णय जो आहे तो इयत्ता 10वी याचा भूगोल व कार्यशिक्षण या दोन्ही विषयाच्या संदर्भामध्ये जी आहे तीसुद्धा परीक्षा रद्द करण्यात येत आहे. आणि रद्द करत असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रचलित व विहित कार्यपद्धतीनुसारसुद्धा या विद्यार्थ्यांचं गुणाबाबत मंडळाने कारवाई करायची आहे आणि या संदर्भातले सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहे. देशात काम करणारी 3 भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशनसह रहा लाईव्ह अपडेट्सची निगडीत.